नरेंद्र मोदींना जंगलातील थरार अनुभवायला लावणारा बेअर ग्रिल्स आहे तरी कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅन वर्सेस वाईल्ड हा शो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. डिस्कवरी चॅनलच्या या कार्यक्रमाचा टीझर सोमवारी ट्विटरवर रिलीज झाला आणि सगळीकडे याच कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली. नरेंद्र मोदी मॅन वर्सेस वाईल्डमध्ये बेअर ग्रिल्ससोबत जंगलातील काही थरारक अनुभव घेताना दिसणार आहेत. या कार्यक्रमात बेअर ग्रिल्ससोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत आणि याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेही या कार्यक्रमात दिसले होते. ज्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी धोका पत्करून जंगलात दऱ्याखोऱ्यात भटकतात तो बेअर ग्रिल्स नेमका आहे कोण हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ. बेअर ग्रिल्सचा जन्म 7 जून 1974 रोजी लंडनमध्ये झाला. बेअर ग्रिल्सच्या अधिकृत वेबसाईटवरच तशी माहिती देण्यात आली. ग्रिल्सचे वडील हे रॉयल नेव्हीत कमांडो म्हणून कार्यरत होते. ते राजकारणातही होते आणि त्यांच्याकडनंच ब्रिलला गिर्यारोहण आणि बोटिंगचा वारसा मिळाला. त्याच्यामध्ये साहसाची आवड रुजवण्यात या खेळांचा खूप मोठा वाटा आहे. वडिलांसोबत हायकिंग आणि समुद्र किनाऱ्यावर बोटी बनवणं हा त्याच्या लहानपणीच्या सर्वोत्तम आठवणी आहेत. तरुणपणी बेअरने UK स्पेशल फोर्सेस रिझर्वच्या 21व्या बटालियनमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याने 3 वर्षांचं कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं. साऊथ आफ्रिकेत पॅराशूटमधून उडी मारताना बेअर ग्रिल्सला जीवघेणा अपघात झाला. मणक्यामध्ये गंभीर दुखापत झाली. हा कदाचित पुन्हा धावू चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तो त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण कालखंड होता. पण बेअरनं यावर यशस्वी मात केली. वर्षभरातच तो आपल्या पायावर उभा राहिला. तो केवळ हिंडायला फिरायला लागला नाही तर त्याने नेपाळमध्येही गिर्यारोहण केलं. 16 मे 1998 रोजी त्याने जगातलं सर्वोच्च शिखर अर्थात माउंट एव्हरेस्ट सर केलं. त्याचा हा साहसी प्रवास इथेच थांबला नाही. 2000 साली आपल्या मित्रासाठी त्याने अजून एक धाडस केलं. त्याने मोजक्याच कपड्यात बाटटबमध्ये बसून थेम्स नदी पार केली. ब्रिटिश रॉयल नॅशनल लाईफबोट इन्स्टिट्यूशनसाठी बेअरने जेट स्कीईंग टीमही तयार केले. 2005 बेअर ग्रिल्सने अजून एक विक्रम नोंदवला. जमिनीपासून तब्बल 25,000 फूट उंचीवर हॉट एअर बलूनमध्ये त्याने डिनर केलं. द ड्युक्स अवॉर्डसाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने त्याने हे साहस केलं होतं. 2008-09 अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात पॅरामोटर चालवण्याचा प्रयोग त्याने केला. मात्र यावेळी त्याला बर्फाच्या वादळाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे ग्रिल्सला 2 महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तो पुन्हा नव्या जोमाने परतला. 2010 थंडीने गोठवणाऱ्या आर्क्टिक सागराच्या वायव्य भागात त्याने उघड्या जहाजातून 2500 मैलांचा प्रवास केला. पुढच्याच वर्षी त्याने सर्व्हायव्हल अकॅडमीची सुरुवात केली. 2013 अ सर्व्हायव्हल गाईड फॉर लाईफ हे पुस्तक लिहिलं. त्याच्या पुढच्या वर्षी बेअर्सचं चिल्ड्रन सर्व्हायव्हल हे पुस्तक प्रसिद्ध झालं. गेल्या वर्षी त्याने हाऊ टू स्टे अलाईव्ह हे पुस्तक लिहिलं. एकीकडे साहसांची ही मालिका सुरू असताना मॅन वर्सेस वाईल्डच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. आधी हा शो UKतल्या Channel 4 दिसायचा. त्यानंतर 2006 डिस्कवरी चॅनलनं मॅन वर्सेस वाईल्ड हा शो लॉन्च केला. या शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि त्याच्या क्रूला जंगल किंवा एखाद्या बेटावर सोडलं जातं. त्यांना फारशा सुविधाही नसतात. तिथे त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडा करावा लागतो. आत्तापर्यंत या शोचे 7 सीझन झाले. बॉर्न सर्व्हायव्हर, अल्टिमेट सर्व्हायव्हल, सर्व्हायव्हल गेम, रिअल सर्व्हायव्हल अशी यातल्या काही सीझन्सची नावं आहेत. या कार्यक्रमाच्या वाईल्ड विकेंड या कार्यक्रमात UKतल्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्यात. 2015 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेही बेअर ग्रिल्सच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेअरच्या कार्यक्रमात दिसणार आहेत.